ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना डिवचले. गुलाबराव पाटील यांची गुलाबो गँग असल्याचं सांगत कोरोना काळातील त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे. गुलाबराव पाटलांनी कोरोनाच्या काळामध्ये 400 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला. सुद्धा विषय जो आहे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील बरं का, त्यांचे जे काही तडतड चाललेलं आहे त्यांचंसुद्धा भ्रष्टाचाराच्या संदर्भातलं एन्काउंटर 100% होणार हे एक प्रकरण नाही. त्यांच्या पाणी खात्यातली आणि पालकमंत्री म्हणून केलेले असंख्य गैरव्यवहार कोट्यवधी रुपयांचे हे आमच्या हातामध्ये आणि हे ईडी आणि सीबीआयपर्यंत जाणार. मध्ये लोकांचे प्राण जात असताना गुलाबराव पाटलाने 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे कागद आहेत हे का दाबलं प्रकरण सरकारनं? फडणवीस कोणाला वाचवत आहेत? फडणवीस मंत्रिमंडळात गुंडांची टोळी चालवत आहेत का भ्रष्टाचाऱ्यांची? पुढच्या बातमीकडे, शिंदे फडणवीस सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे आणि येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये शिंदे फडणवीस सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली आहे. सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे 40 लोकांचं राज्य आहे ते पुढल्या 15 ते 20 दिवसामध्ये गडगडल्याशिवाय राहणार नाही. पण हे सरकार टिकत नाही. या सरकारचा मृत्यूलेख लिहिला गेलेला आहे. डेथ वॉरंट निघालेलं आहे या सरकारचं. आता फक्त सही कधी आणि कोणी करायची हे ठरलं आहे. या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे. फिनिश. पुष्पचक्र अर्पण करा.